मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची सतत गर्दी असते. या पर्यटकांना फिरण्यासाठी घोडा हे वाहन आहे, त्यामुळे पर्यटक आवर्जून ह्या घोड्यावर बसतो. मात्र गेले काही महिने ते पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवाशांकडून जास्त पैसे उकळणे, त्यांना खोटे पॉईंट्स दाखवणे, त्यांची दिशाभूल करणे, खासगी वाहनांच्या मागे धावणे, या सर्व गोष्टीमुळे पर्यटक पुरत हैरान झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर्षी मे महिन्याच्या पर्यटन हंगामाला पाठ दाखवली. त्यामुळे माथेरानचा व्यवसाय हा 50% खाली आला होता. त्या दस्तुरीवरील घोडेवाल्यांची चुकीची माहिती सांगणे यामुळे येथील व्यावसायिक हवालदिल झाले होते. याबाबत काही लोकांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व स्थानिक अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष आशा कदम यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर नगराध्यक्षा व अश्वपाल अध्यक्ष यांनी थेट घोड्यावर बसलेल्या पर्यटकांना दर किती घेत असे विचारून नगरपालिकेमार्फत पोलिसात दस्तुरीवरील घोडेवाल्यांची तक्रार प्रत दिली व पर्यटकांना विचारलेल्या दराबाबतचे व्हिडिओ व्हायरल केले. त्यानुसार माथेरानमध्ये आयोजित केलेल्या संयुक्त बैठक घेऊन घोडेवाल्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.